होळकरशाहीचा अभ्यासक म्हणून मी काम करतो. माळव्यामध्ये थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांनी होळकरशाहीची स्थापना केली. नर्मदेच्या तीरावर स्थिरावलेलं या माळव्याचा मोठा इतिहास असून थोरले सुभेदार यांना मराठा सेनापती म्हणून मराठ्यांच्या इतिहासात त्यांचा गौरव झालेला आहे. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची जी पगडी आहे, होळकरशाहीची पगडी, येवला येथे हँडलूमवर म्हणजे हातमागावर तयार करण्यात आलेल्या खादीच्या कापडाची ही पगडी असून ही जवळपास 150 फूट लांबीच्या कापडापासून तयार करण्यात येते. पांढरा हा स्वरूप पांढरा कपडा असतो, त्याला जास्वंदाच्या रंगामध्ये त्याला भिजवल्या जातं आणि तो भिजवल्यानंतर तो पांढरा रंगाचा कपडा हा लाल होतो आणि मग त्याला खळीमध्ये भिजवून त्याला पीळ दिल्या जातात. मग नंतर या पिळीपासून पिळदार पगडी तयार केली जाते. ही 3 कोनाची पगडी आहे, याला मोत्याचं लटकन आहे, सोन्याचा दागिना आहे, त्यावर लोलूप आहे आणि पगडीच्या वर हे जरीचं कापड त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. ही पूर्ण बांधीव पगडी आहे. होळकरशाहीमध्ये किंवा मराठ्यांच्या इतिहासामध्ये ही दुर्मिळ पगडी आहे. तयार करण्यासाठी अतिशय अवघड असलेली पगडी ही आता दुर्मिळ आणि दुरापास्त झालेली आहे. केवळ संग्रही म्हणून आपण या ठिकाणी लोकांना माहिती होण्यासाठी ही प्रदर्शनात ठेवलेली आहे. या पगडीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. होळकरशाहीमध्ये 2 वेळा ही पगडी रूपांतरित झालेली आहे, म्हणजे पगडीचे 2 प्रकार होळकरशाहीत पाहायला मिळतात.